राधानगरी मतदारसंघाचा विकास व्हावा या एकाच ध्येयापोटी आमदार प्रकाश आंबेडकर यांनी भगवा पताका खांद्यावर घेतला आहे. त्यांनी आपल्यासाठी कधीही काहीही मागितलं नाही. जे काही मागितलं ते केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी मागितलं. त्यांचं एवढं कर्तृत्व आहे की महाराष्ट्राला गवसणी घालण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, असं प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केलं. राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथील प्रचार सभेत ते बोलत होते. एकनाथ चौगले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब नवने, राधानगरी तालुका संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे, आरपीआय प्रदेशाध्यक्ष शहाजी कांबळे, जालिंदर पाटील प्रमुख उपस्थित होते. सभेच्या निमित्तानं सर्व समाज आंबेडकरांच्या विजयासाठी एकवटल्याचं चित्र ठळकपणे जाणवलं. खासदार धैर्यशील माने यांनी जनतेच्या जीवावर निवडणूक लढवणारा एकमेव आमदार असून आंबेडकर म्हणजे गोरगरिबांचे नेतृत्व आहे. प्रत्येक माणसाला आपलं वाटणारं व्यक्तिमत्व असल्याचं सांगितलं.